नमस्कार ऑल अराउंड या ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्हाला सुंदर चेहरा हवा आहे परंतु सौंदर्य प्रसाधनावर खूप सारा पैसा खर्च करायचा नाही तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या उपयोगाचा आहे तुमची त्वचा काळपट पडलेली आहे तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग आहेत चेहरा निस्तेज आहे आणि तुम्हाला एकसारखा गोरा सुंदर आकर्षक चेहऱ्यावर तेज असलेला आणि इतका सारखा इतका सुंदर आणि सहज कोणी पाहिलं तर सहज म्हटलं पाहिजे वा चेहरा किती सुंदर आहे मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर नक्कीच तुमच्यासमोर जे पदार्थ आहेत हे पदार्थ तुमच्या घरात सहज उपलब्ध आहे हा आहे बटाटा त्यानंतर त्यामध्ये आपण घेणार आहोत हळद ही हळद आपल्या घरात सहज उपलब्ध आहे आणि ताजे दूध आता या तिन्हींचं प्रमाण जे आहे एका वेळेचं प्रमाण तुम्हाला मी सांगणार आहे कृती शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे सुरुवातीला आपण काय करणार आहोत आपण हा बटाटा जो आहे तो किसून घेणार आहोत आपल्याला एक चमचा रस या बटाट्याचा काढायचा आहे तर अशा प्रकारे आपण हा बटाटा किसून घेऊया बटाट्यामध्ये आश्चर्यकारक ब्लिचिंग प्रॉपर्टी आहेत क्लिन्झिंग प्रॉपर्टी आहेत आणि यात असणारे केमिकल घटकामुळे तुमचा चेहरा जो आहे तो डिटॉक्स होतो तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग जे आहेत ते निघून जातात इतका सुंदर आयुर्वेदिक उपाय या बटाट्याचा आहे साधारण एक चमचा रस निघेल एवढा आपण किसून घेतलेला आहे तुम्ही खाली बाऊलमध्ये पाहत असाल एक चमचा एवढा रस आपल्याला मिळालेला आहे काळे डाग जर असतील तर ते हळूहळू याच्या वापराने निघून जातात चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज देण्यामध्ये हा बटाट्याचा रस खूप उपयोगी असतो पहा एक चमचा जो रस आहे तो आपण याच्यामध्ये काढून घेतलेला आहे लक्षात घ्या आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा दूध हे कच्चं दूध आहे लक्षात ठेवा आणि एक चमचा जर तुम्ही बटाट्याचा रस घेतला आहे तर अर्धा चमचा दूध घेणार आहात आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अगदी एक चतुर्थांश हळद म्हणजे एवढी साधारण हळद जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे अशा प्रकारे आपली ही रेमेडी आता तयार होणार आहे आणि प्रमाणसुद्धा महत्त्वाचं आहे याच्यामध्ये अशा प्रकारे ही रेमेडी तुमची तयार आहे आता ही रेमेडी इतकी सोपी आहे बनवायला तुम्ही सहज घरी बनवू शकता याला कुठलाही खर्च येत नाही हा अगदी घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थापासून तुम्ही बनवता आठवड्यातून दोन वेळा याने चेहऱ्याला मसाज द्या काय करायचं सोपी पद्धत आहे आता हा मसाज देण्यासाठी हा जो कॉटन आहे आपल्याकडे सहज कापूस उपलब्ध असतो पूर्ण भिजवून घ्यायचा भिजवून घेतल्यानंतर चेहऱ्यावर आता मी तुम्हाला हातावर करून दाखवतो आहे चेहऱ्यावर अशा प्रकारे त्याने एक लेप द्यायचा आहे असा लेप द्यायचा आणि एक पाच मिनिट कॉटननेच असा मसाज करायचा गोल गोल अशा प्रकारे मसाज करायचा स्वतःला जमलं नाही तर घरातल्या कोणालाही तुम्ही करायला सांगितलं तर अतिउत्तम त्याच्यानंतर अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये दहा मिनिट ठेवायचं आणि नंतर थंड पाण्याने धुवून घ्या बघा तुमच्या चेहऱ्यावर इतका ग्लो येईल तुम्ही इतके सुंदर दिसाल तुमचा चेहरा एकसारखा गोरा वाटेल आणि तुम्हाला कुणीही पाहताच म्हणेल वा किती सुंदर चेहरा आहे आणि अशाच प्रकारच्या घरगुती उपायांसाठी ऑल अराउंड चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद